सकाळपासूनच मारहाण आणि हत्या यांसारख्या घटनांनी वातावरण ढवळून निघालंय. त्यासंबंधीच्या चार मोठ्या बातम्या आपण आता पाहणार आहोत. धक्कादायक घटनांच्या मालिकेची आज सगळ्यात आधी सुरुवात झाली ती औरंगाबादमधून. औरंगाबादेत भाजप खासदाराच्या मुलानं एका भाजपच्याच कार्यकर्त्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडवली. कुणाल मराठे या युवा कार्यकर्त्याला तुफान मारहाण करण्यात आली. दुसरीकडे नांदेडमध्ये दुहेरी हत्याकांड झालंय. दोन महाराजांची हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली. नांदेडच्या उमरी तालुक्यातील प्रसिद्ध महाराज निर्वाण रुद्र पशुपतीनाथ यांची हत्या करण्यात आली. चोरट्यांनी आधी त्यांना लुटून त्यांची गळा दाबून हत्या केल्याची माहिती मिळते. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली. तिकडे लातूरच्या निलंगा तालुक्यात सुद्धा एक धक्कादायक घटना घडली आहे. होम क्वारंटाईनच्या वादातून दोघांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा सुद्धा नोंदवलाय. अंगणात झोपलेल्या 5 जणांवर लोखंडी रॉडनं वार करत हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात दोघांचा जीव गेलाय. पार्किंगवरून या वादाला सुरुवात झाली होती आणि हा वाद विकोपाला गेला. हल्ला करण्यात आलेल्या होम क्वारंटाईन होण्यास सांगितलं आणि त्यावरून हा वाद जो आहे तो चिघळल्याचं करत आहे. तर तिकडे मुंबईमध्ये योगी आदित्यनाथ यांना धमकवणाऱ्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी एका तरुणाला महाराष्ट्र ATS पथकानं चुनाभट्टीतून अटक केली. कामरान खान असं या तरुणाचं नाव आहे. औरंगाबाद, नांदेड, मुंबई आणि लातूर या चार ठिकाणच्या ह्या आजच्या घटना.